नाशिक शहराच्या चोपडा लॉन जवळील गोदा पार्क इथे देव द्या देव पण घ्या या उपक्रमांतर्गत कार्यकर्ते मूर्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित होते। यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदवणाऱ्या कार्यकर्त्यांना सुरक्षिततेसाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं फेस शील्ड, फेस मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझर देण्यात आलं होतं। भाविकांकडून मूर्ती घेतल्यानंतर ती सॅनिटाईज करण्यात येत होती। या संदर्भात विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी अधिक माहिती दिली आहे। गेल्या 10 वर्षापासून देवघ्या देवपणचा उपक्रम राबवतो आहे आणि याच्यामध्ये दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी वेगळ्या प्रकारची परिस्थिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाली आहे। असं असलं तरी स्वयंसेवकी आज यांनी सहभागी झाले आहे। त्यांना आम्ही या ठिकाणी फेस शील्ड मास्क दिलेले आहेत, फेस मास्क दिलेले आहेत, हँड ग्लोव्ह दिलेले आहेत आणि सॅनिटायझर दिलेले आहेत। ज्या गरीब भाविकांना मृत्यू घेऊन येत आहेत त्यांना देखील त्यांच्या हातात सॅनिटायझर टाकलं जात आहे, तर तुमच्या देखील सॅनिटायझर ठेवून तर स्वीकारला जात आहे। त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त खबरदारी घेण्याचा प्रयत्न आमचा या धाग्यावरती होतो आहे आणि नाशिककरांसाठी दान करताना आम्हाला मदत होत आहे। जागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक।